मोदी जी हमेशा कहते हैं न खाऊंगा न खाना खाने नहीं न खाऊंगा न खाने नहीं दूंगा, लेकिन मेरा कहना है न खाऊंगा न खाने दूंगा जो बोलते हैं, तो तीसरा शब्द यह है न खाऊंगा न खाने दूंगा, लेकिन बड़े बड़े अमीर लोग जो हजारों करोड़ में बॉन्ड देते हैं मैं गपचुप लूंगा। अभी राहुल जी ने जिक्र किया एक आदमी का और उन्होंने कहा राहुल जी ने कहा कि हमारे नेता श्रीमती सोनिया गांधी जी के पास जाकर एक नेता ने रोया और रोकर कहा कि अब मेरे को छोड़ो नहीं तो मेरे को फांसी लगाएंगे बीजेपी वाले। हाँ, अरे मुझे एक व्यक्ति ज्याच्या बद्दल तुम्ही फार आदर नाही बघत होता आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला गर्व होता, असा माणूस सोनिया गांधी जवळ गेला, जाऊन सांगितला की मला फार पुरं झालेलं आहे आता आणि हे बीजेपीचे लोक मला फाशीवर टांगणार आहेत, म्हणून मी काँग्रेस पार्टी सोडून तिकडे जावं लागतंय असं सांगितलं त्यांनी। लेकिन आणि त्याच्यापूर्वी माझ्याकडे आले, त्याच्यापूर्वी भेटल्यानंतर नाही मला फार बीजेपीने तंग केलंय, काय तंग केलंय, नाही मला रोज ईडी इन्कम टॅक्स हे लोक आणि दुसरे केसामध्ये मला अडकून टाकून मला फार परेशान केलेलं आहे। अरे तुम्ही लढायचं आहे, परेशान केला म्हणून तुम्ही आपलं तत्व आपली नीती सोडून जाणार काय? मग ते म्हणाले काय करायचं आता, जीवच चाललंय काय करायचं म्हणलं। अरे जीव जाताय म्हणून तुम्ही तत्व सोडता, जीव जाताय म्हणून घर सोडता, जीव जाताय म्हणून पार्टी सोडता, जीव जाताय म्हणून देश सोडता, लढत नाही का देशासाठी पक्षासाठी? त्यांना काही नाही, जायचं होतं ते गेले। भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप नुकताच शिवाजी पार्कवरती झाला, यामध्ये राहुल गांधी यांनी एक गोप्य स्फोट केला। अशोकराव चव्हाण हे सोनिया गांधीकडे येऊन रडले, मला काँग्रेसमधून मुक्त करा नाहीतर बीजेपी मला फाशी देईल। यावरून अशोकराव चव्हाण विकासासाठी नाही तर घाबरून बीजेपीमध्ये गेल्याचं खरगे यांनी स्पष्ट केलं, तर राहुल गांधी यांनी देखील यास दुजोरा दिला आहे।